सर्वांना नमस्कार. महाकरिअर पोर्टल या पोर्टल जे महाराष्ट्र शासनाने आणि युनिसेफने हे इयत्ता 9 ते 12 विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. तर या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी लॉग इन कसे करावे, त्याचबरोबर हे जे लॉग इन होणार आहे ते सरळ आय डीच्या माध्यमातून होणार आहे, यासाठी विद्यार्थ्यांना सरळ आय डी कुठून मिळेल आणि त्यानंतर लॉग इन केल्यानंतर करिअर कसे पाहावे हे तुम्ही आत्तापासून शिकणार आहात. हे खूप मोठं आपलं भाग्य आहे की इतक्या म्हणजे लहान वयातच, म्हणजे आता 9वीपासूनच तुम्हाला करिअर संदर्भात हे जे पोर्टल आहे ते मार्गदर्शन करणार आहे. या पोर्टलमध्ये मात्र इयत्ता 9वी ते 12वीचेच विद्यार्थी लॉग इन करू शकतील. इतर विद्यार्थ्यांना लॉग इन करता येत नाही किंवा इतर पालकांना लॉग इन करता येत नाही, इतर शिक्षकांना लॉग इन करता येत नाही. त्यासाठी आम्ही काय करतो आहे, तर महाकरिअर पोर्टलमधील प्रत्येक करिअरची माहिती दर रविवारी आम्ही या चॅनलवर घेऊन येणार आहोत. या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असल्यामुळे तुम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चॅनलला लाईक करा. खाली एक सबस्क्राईबचं बटन आहे, त्या सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करा आणि त्याचबरोबर त्याच्या बाजूला एक बेल आयकॉन आहे, त्या बेल आयकॉनवर क्लिक करा. जर तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला व्हॉट्सअपचा जो मेसेज येतो त्याची वाट पाहायची गरज पडणार नाही. जे आम्ही व्हिडिओ इथे अपलोड करू ते व्हिडिओ तुम्हाला थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील यूट्यूबच्या माध्यमातून. यासाठी लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा महत्त्वाचं म्हणजे, आणि बेल आयकॉन बटनावर क्लिक करा. तर जास्त वेळ न घालवता आपण जाऊया या जे पोर्टल आहे त्याच्या वेबसाईटवर, stppsmahakareerportal.com या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. आणि ते टाकल्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे सरळ आय डी हा तुम्हाला टाकायचा आहे. तत्पूर्वी काही विद्यार्थ्यांच्याकडे लॅपटॉप नसेल पण मोबाईल असेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने एक ॲपसुद्धा इथं प्रोव्हाइड केले आहे. इथं म्हटले बघा, डाउनलोड द करिअर ॲप टुडे, म्हणजे तुम्ही मोबाईलवर सुद्धा गुगल प्ले स्टोअरमध्ये हे ॲप बघू शकता. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि प्ले स्टोअरवरून तुम्हाला हे महाराष्ट्र करिअर गाईडलाईन्स म्हणून एक ॲप आहे, तर ते ॲप इन्स्टॉल करायचं आहे. ते ॲप पण आपण इथून बघून घेऊया. मी इथं क्लिक करतो, त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर डायरेक्ट प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि प्ले स्टोअरवर महाराष्ट्र करिअर ॲप म्हणून आहे, बघा लक्षात ठेवा, महाराष्ट्र करिअर ॲप. आणि ते सुद्धा अस्मान फाउंडेशन एज्युकेशनचं आहे, अस्मान फाउंडेशन एज्युकेशन. तर ह्या ॲपवर जायचं आहे आणि हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. आणि ते इन्स्टॉल केल्यानंतर सेम जी प्रोसेस तुम्हाला इथे मी आज दाखवणार आहे, या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, सेम तीच प्रोसेस आहे बघा. फक्त थोडासा टॅब बदलतोय. इथे बघा, सरळ आय डीने तुम्हाला लॉग इन करायचं आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि त्याचे सगळे करिअरचे पोर्टल तुम्हाला इथे दिसणार आहेत. हे बघा, अशा पद्धतीने दिसेल, फक्त ओबल त्याचं हे दिसेल, व्ह्यू दिसेल. बाकी जे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे ते सर्व तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा दिसणार आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला लॉग इन सुद्धा करायचं आहे. तर जास्त वेळ न घेता आपण काय करूया, एका विद्यार्थ्याचा सरळ आय डी टाकून लॉग इन करणार आहोत. मुख्याध्यापकांना जर लॉग इन करायचं असेल तर मुख्याध्यापकांनी शाळेचा जो UDIS क्रमांक आहे तो UDIS क्रमांक टाकायचा, की जे मुख्याध्यापक लॉग इन करणार आहेत त्यांनी 2731 आणि त्याच्या पुढचा त्यांचा शाळेचा UDIS क्रमांक इथे टाकायचा आहे, स्वतःच्या शाळेचा UDIS टाकायचा आहे आणि H या अक्षराने तुम्ही लॉग इन करायचे. समजा शाळेतले एक शिक्षक ज्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली त्यांना लॉग इन करायचं असेल तर T1 टाकायचं आणि पासवर्ड सेम तोच 1 2 3 4 5 6 तो टाकायचा आणि लॉग इन करायचं. समजा दुसरे शिक्षक असतील ज्यांच्या जबाबदारी दिलेली त्यांनी T2 टाकायचं आणि इथे पुन्हा पासवर्ड सेम टाकायचा 1 2 3 4 5 6 आणि लॉग इन करायचं आहे. बघा, मुख्याध्यापक असतील तर H, टीचर 1 असतील तर T1
आणि टीचर टू असेल तर टी टू पासवर्ड सगळ्यांना सारखाच, यांनी लॉग इन करायचंय. तुम्ही प्रत्येकाच्या लॉग इन मध्ये जर जाऊन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी आपल्याला जे टॅब मिळत आहेत ते टॅब सर्वांना सेम असंच मिळत आहे. तुम्हाला सेव्ह करायला सांगत असेल तर सेव्ह करून घ्या, पाहिजे असेल तर नेवर म्हणा. आणि हे सगळं तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा करू शकता सेम अशाच याच पद्धतीने. बघा इथे बघा, ट्रेनर 25331 दिलेले आणि स्कॉलरशिप ॲप्लिकेशन फॉर्म आलेलं आहे, सर्च आहे. हे सगळे टॅब, हे टॅब हेडमास्टर लॉग इन असू द्या, टीचर लॉग इन असू द्या किंवा स्टुडंट लॉग इन असू द्या, त्या प्रत्येकामध्ये हे टॅब हे समान आहेत. आपण इथं आता लॉग आउट करतोय कारण की आपल्याला विद्यार्थ्यांचं लॉग इन बघायचं आहे. आणि विद्यार्थ्यांच्या लॉग इनसाठी या ठिकाणी मी एक सरळ आय डी टाकतोय. सरळ आय डी तुम्हाला कुठे मिळणार आहे हे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जे खास शाळेचं लॉग इन आहे त्या लॉग इनमध्ये आपल्याला हे जे सरळ आय डी आहेत ते सगळे सरळ आय डी तुम्हाला भेटणार आहेत. यासाठी तुम्ही तुमच्या शाळेचे शिक्षक, तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क करू शकता, त्यांच्याकडून तो सरळ आय डी घेऊ शकता. तर माझ्याकडे इथे ऑलरेडीच एक सरळ आय डी आहे, तर तो मी सरळ आय डी वापरणार आहे आत्ता सध्या 2015. तर मी या ठिकाणी एक सरळ आय डी टाकलाय आणि पासवर्ड टाकलाय, सगळ्यांचा सारखा पासवर्ड आहे 1 2 3 4 5 6. आणि मी आता इथे लॉग इन करणार आहे, प्रस्तुत करणे, लॉग इन करणे. मी लॉग इन केलेलं आहे आणि इथे तुम्हाला बघा या ठिकाणी तुमचं नाव येतं आणि तुमच्या शाळेचं नाव येतं. हे चेक करून घ्यायचंय कारण की ह्याचं काउंटिंग प्रत्येक तुम्ही जे क्लिक करता त्या क्लिकचं काउंटिंग हे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या लॉग इनला होतं, लॉग इनला दिसतं. यासाठी तुम्ही प्रत्येकाने स्वतःच्या सरळ आय डीने लॉग इन व्हायचं, दुसऱ्याचे लॉग इन व्हायचं नाही. आता इथे काय काय आहे बघा, महाराष्ट्राचा लोगो आहे, इन्फॉर्मेशन सेंटर म्हणून आहे. ते क्लिक करून तुम्हाला मी दाखवणार आहे की त्याच्यानंतर काय येतं. ते इथं नोटिफिकेशन असतं, जे काय नवीन आलेलं असतंय ते तुम्हाला इथं नोटिफिकेशनला भेटतं. आणि हा तुमचा लॉग इन आहे, तर याच्यामध्ये डॅशबोर्ड आहे, मेरा करिअर लॉग आउट करणार, लॉग आउट करा असं आलेलं आहे. तर हे सगळं वेगवेगळं आहे. तर प्रत्येक तुमचा जो डॅशबोर्ड आहे त्या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला हे ऑप्शन भेटणार आहेत. आता तुम्हाला याच्यामध्ये काय माहिती भेटणार आहे बघा, तर करिअर कोर्सेस, युनिव्हर्सिटी आणि प्रवेश परीक्षा याविषयी माहिती मिळवा. आणि तुम्ही इथून सुद्धा करिअरचा एखादा शब्द टाकून सर्च करू शकता आणि खाली सुद्धा त्याचे ऑप्शन दिले आहेत. इथं काय म्हटले बघा, 16 देशांमधील जवळजवळ 260,000 प्रोग्रॅम्स, 550+ करिअर आणि 21,100 कॉलेजबद्दल तुम्ही जाणून घेऊ शकता. जवळजवळ 1,150 प्रवेश परीक्षा आणि हे सर्व शिक्षण पूर्ण करण्यासाठी ज्या स्कॉलरशिप असतात तर त्या स्कॉलरशिपच्या संधी कोणकोणत्या आहेत, 1,120 स्कॉलरशिप आहेत, त्याची सुद्धा माहिती तुम्ही इथून मिळवू शकता. तर ती कशी मिळवायची या आता सगळं आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी इन्फॉर्मेशन सेंटर जे आहे ते काय आहे ते पण बघून घेऊया. त्याच्यावर मी क्लिक करतो, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बघा, इथे करिअर विषयी माहिती मिळवा, तेच टॅब होते मग असे जे तुम्हाला इथे दिसत होते ना, तेच टॅब तुम्हाला इथे दिसत आहेत. बघा, करिअर विषयी माहिती मिळवा, कॉलेज डिक्शनरी, म्हणजे कॉलेज डिक्शनरी म्हणजे सगळ्या कॉलेजची माहिती इथे आहे, परीक्षा डिक्शनरी म्हणजे आता कोणकोणत्या परीक्षा चालू आहेत किंवा तुम्ही कुठल्या कुठल्या पदवी परीक्षा, पदव्युत्तर परीक्षा कुठल्या आहेत त्याचं इथे माहिती आहे. आणि तुम्हाला कोण स्कॉलरशिप देतो, त्यानंतर कोण फेलोशिप देतो किंवा स्कॉलरशिपमध्ये स्पर्धा कोणकोणत्या आहेत ती सगळी माहिती याच्यामध्ये मिळते. तीच माहिती तुम्हाला इथे सुद्धा आहे, तेच मी तुम्हाला आता सांगणार होतो, इथे सुद्धा आहे. तुम्ही लॉग इन केल्या लगेच लक्षात येईल. तर आपण टप्प्याटप्प्याने सगळं बघत जावे. आता करिअरविषयी माहिती मिळवा, तत्पूर्वी तुम्हाला थोडंसं एक समस्या त्याच्या अगोदर येऊ शकते की तुम्हाला ती भाषा निवडा असं सांगू शकेल, तर भाषा निवडून घ्या, मराठी भाषा करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल. करिअरविषयी माहिती मिळवा यासाठी मी इथे क्लिक करतो आणि तिथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला भाषा बदलायला इथे संधीसुद्धा आहे. बघा, मी हे इंग्रजीमध्ये केलं तर तुम्हाला हे सगळं इंग्रजीमध्ये दिसेल, आहे का? तेच आता मला मला समजण्यासाठी मी काय करतो आहे,
बऱ्याच भाषेमध्ये हिंदी, गुजराती, तेलुगू, आसामीज, बंगाली, मराठी, उडिसा, पंजाब, कन्नडा सगळ्या भाषेमध्ये आपण मराठी निवडणार आहोत. तर मराठी भाषा आपण निवडली आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला खूप असे करिअर्स बघायला भेटतील आणि प्रोफेशनल करिअरच्या मेन ब्रँचेस तुम्हाला जवळजवळ 24 च्या 25 च्या आसपास भेटून जातील. जसं हे प्रोफेशनल करिअर आहे ना, ह्याचा जो कालावधी 3 वर्ष ते 6 वर्षापर्यंत असतो. ओकेशनल करिअर ज्याचा कालावधी फक्त 3 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंत असतो, त्याचेसुद्धा जवळजवळ 25-30 आपल्या इथं करिअर्स निवडता येतात किंवा त्याची माहिती बघता येते. आपण प्रोफेशनल करिअर बघून घेऊया पहिल्यांदा. प्रोफेशनल करिअरमध्ये तुम्हाला बघताना नेमकं काय बघायचं ते सांगतो तुम्हाला. आता समजा मला अगदी मी आर्ट्सचा विद्यार्थी आहे आणि मला आर्ट हे केल्यानंतर मला त्याची काही माहिती घ्यायची करिअर संदर्भातली की बाबा मी आर्ट केल्यानंतर माझ्याकडे काय करिअर असू शकतं. मी सायन्स केल्यानंतर करिअर तर भरपूर आहेत सायन्स केल्यानंतर, त्याचा काही प्रश्न नाही. पण मी आर्ट केले, कॉमर्स केले, मग मी काय करू शकतो. इथं मास कम्युनिकेशन म्हणून एक करिअर आहे, ठीक आहे. मी एक काय बघायचं हे तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये. मी मास कम्युनिकेशन जर वर क्लिक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की फक्त मास कम्युनिकेशनवर क्लिक केल्यानंतर फक्त मास कम्युनिकेशन हे करिअर आहे का, तर त्याच्यामध्ये पुन्हा जर्नालिस्ट, पत्रकार, हां प्रिंट मीडियाचा, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे जे टी व्ही वगैरे रेडिओ आहेत ना त्याचे पत्रकार, आणि प्रिंट मीडिया म्हणजे जे पेपरमध्ये बातमी देतात ते प्रिंट मीडियाचे पत्रकार, पब्लिक रिलेशन्स मॅनेजर, पब्लिशिंग प्रोफेशनल, प्रोडक्शन डिझायनर, प्रोफेशनल ब्लॉगर, फिल्म अँड व्हिडिओ डिझायनर, फिल्म एडिटर, फिल्म मेकर, मीडिया मॅनेजर, रेडिओ जॉकी, सिनेमॅटोग्राफी आणि ॲडव्हर्टायझिंग प्रोफेशनल, एवढे करिअर त्याच्यामध्ये. म्हणजे फक्त मी एक मास कम्युनिकेशन घेतलं तर मला हे सगळं मिळालं. यासाठी काय काय लागतं हे सगळं डिटेल्स याच्यामध्ये दिलेले. उदाहरणार्थ मला इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे मला समजा टी व्हीला बातमी वगैरे देतात तर त्याच्यामध्ये काम करायचं आहे, तर त्याच्यावर मी ज्यावेळी क्लिक करतो त्यावेळेला मला त्या करिअरच्या संदर्भातली संपूर्ण माहिती इथे बघायला भेटते. बघा इथे मी आता फक्त महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे आता सध्या कोविडचा काळ आहे, मग ह्या कोविडच्या काळामध्ये हे जे इम्पॅक्ट केलेलं आहे का ह्या करिअरवर, किंवा बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या तुम्हाला माहिती आहे, तर हे मी जर हे करिअर केलं तर माझी नोकरी जाऊ शकते का असं जर पेंडेमिक आलं, असे जर परिस्थिती आली तर. तर इथं बघा म्हटलंय की नॉट इम्पॅक्ट बाय कोविड, म्हणजे ह्या करिअरवर कोविडसारखे ह्याच्या काही परिणाम होणार नाही. म्हणजे तुम्ही एकदा नोकरी लागलात तर तुमची नोकरी नक्की जाणार नाही. त्यानंतर इथे बघा दिलं त्यांनी एक झलक बघा. इथं म्हटलं बघा तुम्ही टेलिव्हिजनच्या बातम्या उत्सुकतेने बघणार एक प्रेक्षक आहात का, कशाचे अँकर त्यांचे सेशन कसे करतात हे शिकायला लागतं सगळं. नाही इथं शो मोरला क्लिक केलं की तुम्हाला याच्याबद्दल अजून माहिती मिळणार. हे सर्व कशाबद्दल आहे ते सगळं इथे दिलेलं आहे. या करिअरसाठी स्पेशलायझेशन ट्रॅक्स आहेत. म्हणजे मी तुम्हाला मागे सांगितलं की 20-25 करिअर आहेत, त्यातलं आपण एक करिअर घेतलं मास कम्युनिकेशनचं, त्यात पुन्हा आपण एक करिअर घेतलं कुठलं पत्रकारितेचं, ते पण इलेक्ट्रिक मीडियाचं पत्रकारितेचं, पुन्हा त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन आहेत. बघा स्पेशलायझेशन कसे आहेत, बघा टेलिव्हिजन अँकर आहेत, एडिटर टेलिव्हिजन आहेत, टेलिव्हिजन रिपोर्टर आहेत, न्यूज अनालिसिस्ट आहेत, वेब जर्नलिस्ट आहेत आणि कॅमेरा पर्सन आहेत, फोटोग्राफर आहेत. हे पुन्हा त्याच्यामध्ये करिअर आहेत, हे वेगवेगळे करिअर आहेत. तर त्यासाठी अजूनसुद्धा आहेत त्याच्यामध्ये आणखी स्पेशलायझेशन ट्रॅक, पण आता ठीक आहे बघून घेऊया आपण ते पुढे 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 जाणार म्हणून ते आपण करत नव्हतो क्लिक. तर त्यासाठी पुन्हा बघा हे सगळे ट्रॅक दिले. मग त्याच्यामधले जे मेन करिअर आहेत ना त्याचे स्पेशलायझेशन ट्रॅक दिलेत बघा, त्याची सगळी माहिती याच्यामध्ये दिलेत. आणि करिअर प्रोफेशनसाठी मार्ग दिला आहे की तुम्ही काय करायला पाहिजे, की समजा जर्नलिस्ट आणि पत्रकार जर तुम्हाला बनवायचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे तर इयत्ता 10वीत कोणत्याही विषयासह, इयत्ता 10वी कोणत्याही विषयासह, इयत्ता 11वी 12वीमध्ये इंग्रजी आणि इतर भाषा सगळ्या भाषेमध्ये सध्या बघा टी व्ही न्यूज टी व्ही आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणती भाषा चालू शकेल, आणि
ते सगळे केल्यानंतर अगदी साधं आहे, 11वी 12वी मध्ये तुम्ही आर्ट्सनं कुठलेही भाषण करा, तुम्ही जर्नलिझम, मास कम्युनिकेशन, मास मीडिया आणि याच्यामध्ये सहज ॲडमिशन घेऊ शकता. हे झाला प्रवेशाचा हा पहिला मार्ग. तुम्हाला इथे पण दाखवणार, इथे पण दिले ते सर्व प्रवेशाचा पहिला मार्ग. त्यानंतर प्रवेशाचा दुसरा मार्ग दिलाय बघा, 10वी कोणत्याही विषयाचा, 11वी 12वी कोणत्याही शाखेतून, आणि मग जर्नलिझम, मास कम्युनिकेशन, मास मीडिया, आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा स्पेशलायझेशन, हे सगळं इथे दिले, ट्रॅक दिले सगळे. मार्ग तिसरा काय, इयत्ता 10वी कोणत्याही विषयासह, इयत्ता 11वी 12वी इंग्लिश मुख्य विषय आणि इतर कोणत्याही विषयातून आर्ट्स ह्युमॅनिटीज शाखेतून सुद्धा तुम्ही करू शकता. नंतर जर्नलिझम, मास कम्युनिकेशन करू शकता, आणि नंतर याच्यामध्ये सगळं केल्यानंतर तुम्ही मीडिया मॅनेजमेंटमध्ये MBA करू शकता. आणि करिअरसाठी एंट्रीसाठी मार्गसुद्धा इथे दिलेत, तर त्याच्यावर क्लिक केलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यावर अजून बघा इथे लोडिंग होतं आहे. इथे अजून त्याच्याबद्दलची माहिती दिली आहे, हे बघा तुम्ही काय कराल. इथे तुम्हाला मी आता सगळं सांगितलं बघा, कसं तुम्हाला जायचं आहे ह्याचे सगळे दिलेले आहे. आता शैक्षणिक पात्रता बघून घेऊया आपण. सॉरी, इथं शैक्षणिक पात्रता सुद्धा दिलेली बघा, अंडर ग्रॅज्युएट शिक्षण, पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण, डॉक्टरल शिक्षण, असे तुम्ही सगळे शिक्षण त्याच्यामध्ये पूर्ण करू शकता. इथं सगळं दिले डिटेल्समध्ये, तुमच्या स्नॅपशॉटमध्ये सुद्धा दिलेले आहे. हे बघा, यासाठी लागणारा खर्च किती येतो तो सुद्धा दिलेला आहे. शिक्षणाचा खर्च बघा किती आहे, कमीत कमी इथे दिलं आहे बघा 60,000 रुपये, आणि जास्ती जास्त तुम्हाला 8,50,000 रुपये सुद्धा तुम्ही याच्यामध्ये खर्च करू शकता. इथे पण दिलं आहे बघा, कमीत कमी 60,000 रुपये आणि जास्ती जास्त 85,000. पण हा खर्च तुम्हाला, सॉरी 85,000 नव्हे, 8,50,000 हा खर्च तुम्हाला स्कॉलरशिपमधून मिळतो. मग यासाठी स्कॉलरशिप शोधायची कुठे, तर इथे टॅब दिलं आहे बघा. इथे तुम्ही ज्यावेळी क्लिक करता त्यावेळी तुम्हाला स्कॉलरशिपचा टॅब ओपन होतो. कोण कोण याला हे देतं, स्कॉलरशिप देतं, ते बघा इथे दिलं आहे सगळं. जे आहे बघा, सीताराम जिंदाल स्कॉलरशिप आहे, सिडनी स्कॉलरशिप इंडिया आहे, अशा कितीतरी स्कॉलरशिप आहेत. स्कॉलरशिप बघताना सुद्धा लक्षात ठेवा काय बघायचं, इथे जे हिरवा आहे ना हिरवा, ते अनाउन्समेंट अँड ओपन, येलो आहे म्हणजे अनाउन्समेंट अँड ओपन, म्हणजे ही स्कॉलरशिप आत्ता सध्या त्यांनी जाहीर केलेली आहेत आणि त्या सध्या ओपन आहेत, म्हणजे तिथे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता, इथे तुम्ही फॉर्म भरू शकता या स्कॉलरशिपसाठी. आता येलोमध्ये काय आहे, अनाउन्समेंट बट क्लोज्ड, त्यांनी अनाउन्समेंट केलं होतं पण त्यांची तारीख संपून गेली आहे फॉर्म भरायची. आणि ग्रीनमध्ये, सॉरी रेडमध्ये काय आहे, तर नॉट एट अनाउन्समेंट, इथे दिलं बघा. हे बघा, इथे ग्रीन आहे, इथे ग्रीन आहे, म्हणजे हे चालू आहे सध्या सगळ्या. आणि तुम्ही ज्यावेळी खाली जाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल, हे बघा इथं येलोमध्ये कोण आहे पण रेडमध्ये आहेत, या सगळ्या बंद झालेल्या आहेत, या सध्या चालू नाहीत. या रेडमध्ये ज्या दिसत आहेत त्या चालू नाहीत, तर ज्या ग्रीनमध्ये आहेत त्या मात्र चालू आहेत. खूप जण याला आपल्याला स्कॉलरशिप देतात, लक्षात ठेवा. आता स्कॉलरशिप देतात तर त्या कशा मिळवायच्या, यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथे व्ह्यू डिटेल्स म्हणून आहे, त्याच्यावर क्लिक करावं लागेल. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघा माहिती येते, 2021-22 सीताराम जिंदाल स्कॉलरशिप आहे, तर त्याची माहिती इथे दिली, जनरल इन्फॉर्मेशन दिली की कधीपासून सुरू केली, त्यांचं उद्दिष्ट काय, NGOs कसे काम करतात, कुठे काम करतात, हे सगळं दिलं आहे. अवॉर्ड कुठले घेतलेले आहेत ते दिलेत बघा, कॅटेगरी आहे बघा इथे दिले बघा, कोर्स 11वी 12वी क्लासेस, अमाऊंट रुपीज पर मंथ, प्रत्येक महिन्याला फॉर बॉईज 500 रुपये आणि फॉर गर्ल्स 700 रुपये. कॅटेगरी बी ITI स्टुडंटसाठी दिलेत बघा, 500 रुपये आणि 700 रुपये कोर्स कुठले कुठले आहेत. त्यानंतर कॅटेगरी सी ग्रॅज्युएट कोर्ससाठी 1400 रुपये आणि 1400 मुलींसाठी 1400 रुपये आणि मुलांसाठी 1100 रुपये, म्हणजे BA, BCom, BSc, बॅचलर ऑफ बिझनेस इन कॉमर्स वगैरे, म्हणजे काय असेल ते, त्यासाठी त्यांनी दिलेले आहे. MA MPhil करायचे असेल तर त्यांच्यासाठी पुन्हा दर महिन्याला मुलींसाठी 1800 आणि मुलांसाठी 1500 रुपये अशी स्कॉलरशिप दिलेली आहे. आणि कॅटेगरी डी डिप्लोमा कोर्स असेल तर त्याला 1200-1000 रुपये. त्यानंतर ई इंजिनिअरिंग आणि मेडिकल कोर्स असेल तर त्याला 2300 आणि 2000 रुपये इथे दिले सगळं बघा. तुम्ही जसं जसं बघत जाल तसं तसं तुम्हाला इथे बघायला भेटेल. PG कोर्स असेल तर त्याला 3200 रुपये आणि 2800 प्रत्येक महिन्याला तुम्हाला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर तुमचं जर हॉस्टेलमध्ये तुम्ही असाल, तुम्ही हॉस्टेलमध्ये राहत असाल
तर तुम्हाला हॉस्टेलची फी सुद्धा ते प्रोव्हाइड करतात. बघा, ITI डिप्लोमा, ग्रँड पीजीएस कोर्सेस असतील त्या सगळ्यांना. फक्त तुमची पात्रता काय असावी, इथे दिले बघा, पात्रता इथे दिली आहे. पात्रता काय दिली आहे, 11वी 12वी क्लासेस असावेत, म्हणजे वर्गामध्ये ते शिकलेले असतात ना. पोस्ट ग्रॅड बॉयज 60%, गर्ल्स 55% फॉर वेस्ट बंगाल. इथं प्रत्येक राज्यासाठी कुठले दिले, कर्नाटकासाठी दिले का कोणासाठी दिले, हे सगळं दिलं डिटेल्समध्ये. एक मी तुम्हाला उदाहरण दिलं फक्त. हां, ॲप्लिकेशन फी, तर याला ॲप्लिकेशन फी नाही आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन प्रोसिजर, जर तुम्हाला त्या ॲप्लिकेशनसाठी हे करायचं असेल, तुम्हाला फॉर्म भरायचं असेल, तर टू अप्लाय क्लिक हिअर. क्लिक हिअर म्हटलं रे म्हटलं की तुम्ही कुठे जाता, त्यांची जी वेबसाईट आहे, PDF दिली बघा त्यांनी ॲप्लिकेशनची, ही वेबसाईट आहे, हा फॉर्म आहे, हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा इथून, आणि डाउनलोड करून तो फॉर्म भरायचा, आणि त्यांनी जे ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवर पाठवून द्यायचा. त्याच्यामध्ये काय दिलं बघा, तुमचे डिटेल्स दिले, फोटो वगैरे वगैरे, ते तुमचे प्रिन्सिपल डिटेल्स दिले आहेत इथे, सगळं दिलं आहे. खूप काही असं बघण्यासारखं आहे, तुम्ही नंतरसुद्धा हे पाहू शकता. तर ही जी स्कॉलरशिप आहे ती होती सीताराम जिंदालची. आपण इथं होतो नाही का, तर इथं तुम्ही बघू शकता. त्याचप्रमाणे पुढे गेल्यानंतर तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस विल बी, आता सध्या ॲप्लिकेशन चालू आहे त्यामुळे बघा, तारीख शेवटची तारीख आहे 30 जून 2021, आणि तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तिथं संपूर्ण त्यांचे ईमेल वगैरे सगळे दिलेले आहेत. अशा पद्धतीने प्रत्येकाचा जे आहे, एक मी तुम्हाला फक्त नमुन्यासाठी एक दाखवली, इतर सुद्धा स्कॉलरशिप आहेत, त्या तुम्ही इथून बघू शकता. इथं सिडनी स्कॉलरशिप इंडिया आहे. त्यानंतर मी तुम्हाला एक दाखवली, तुम्ही असे कितीतरी स्कॉलरशिप मिळवू शकता. बघा, भरपूर स्कॉलरशिप आहेत. रिलायन्स फाउंडेशनची मी बरेच वेळा दाखवतो, कारण की त्यांच्यामध्ये ॲप्लिकेशन वगैरे कसं करायचं, कुठल्या वेबसाईटला सगळं दिलेलं आहे. तुम्ही कुठल्या ह्या स्कॉलरशिपला तुम्हाला जे तुमच्या कोर्ससाठी उपयुक्त पडेल ते तुम्ही काय करू शकता, स्कॉलरशिप निवडू शकता. तर आपण जर्नलिझमसाठी बघत होतो की स्कॉलरशिप शोधा, तर इथून सुद्धा शोधू शकता, किंवा तुम्हाला दुसरा पर्याय एक सांगणार आहे, त्या पर्यायातून तुम्ही सुद्धा शोधू शकता. त्यानंतर आवश्यक शैक्षणिक पात्रता कुठल्या कुठल्या आहेत, तर अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट. जर सर्वसाधारण तुम्हाला कमी कमी शिक्षण किती वर्षाचं करावं लागणार आहे, 15 वर्ष, पण पहिलीपासून ते 15 म्हणजे सरासरी ग्रॅज्युएशन, आणि जास्त शिक्षण करत गेलं तर तुम्हाला 18 वर्ष लागतील. पण हे शिक्षण झाल्यानंतर तुमची जी कमाई आहे, बघा तुम्ही पैसे किती कमवू शकता, तर त्याचं इथे चार्ट दिलेत. पण जरा भविष्याचा जरा विचार केला, त्याचं भविष्य कसं आहे, तर सध्या काहीच बदल नाही, म्हणजे सध्या तर काहीच बदल नाही, पुढे भविष्यात जर विचार केला तर त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे, आणि दीर्घकालीन विचार केला तर सुद्धा वाढ आहे, म्हणजे याच्यात करिअर करण्यासाठी आपल्याला खूप असं संधी आहे. बरं, तुम्ही ज्यावेळी एंट्री घेता मास कम्युनिकेशनमध्ये, त्यावेळी तुम्हाला पगार किती भेटतो, कमीत कमी 20,000, आणि ज्यावेळी तुम्ही एक्सपर्ट होता त्यावेळी तुम्हाला महिन्याला 25 लाख सुद्धा पगार मिळतो. किती? 25 लाख रुपये. इथे बघा दिले 2 लाख रुपये मध्यम स्तर, निम्न स्तराला किती आहे, 30,000 रुपये, 2 लाख रुपये आणि 25 लाख रुपये. म्हणजे हे जे अँकर विंकर आहेत किंवा TV मध्ये काम करतात ना, न्यूज वगैरे, 25-25 लाख सुद्धा पगार त्यांना दिला जातो. त्याच्याबद्दल अधिक माहिती मिळवायची असेल तर तुम्हाला आता मी सांगितलं, यासाठी कॉलेज आणि युनिव्हर्सिटी तुम्ही इथून शोधू शकता. त्यासाठी मी इथे क्लिक करतो. आता मी क्लिक केल्यानंतर मला कॉलेज दिसतील. बघा, हे कॉलेज मला हे सर्व शिकायचं आहे, पण मला कोणतं कॉलेज जवळ पडेल आणि कोणत्या कॉलेजमध्ये मला ॲडमिशन मिळेल, तर त्यातले गव्हर्नमेंट कॉलेज कुठले, त्यातले गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज कुठले, प्रायव्हेट कॉलेज कुठले, हे सगळं डिटेल्समध्ये इथे भेटतं. बघा, मखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता एवं समाचार विश्वविद्यालय मध्य प्रदेशमध्ये, हे प्रायव्हेट आहे. बघा, अलामीन डिग्री कॉलेज बेंगलोरीला आहे, हे गव्हर्नमेंट आहे, आंध्रा युनिव्हर्सिटीचं, हे प्रायव्हेट आहे.
आणि विशेष सांगतो तुम्हाला, यासाठी तुम्ही बाहेरच्या देशामध्ये सुद्धा ॲप्लिकेशन करू शकता. म्हणजे बाहेरच्या देशामध्ये जे कॉलेज आहेत त्या कॉलेजमध्ये सुद्धा ॲप्लिकेशन याच ठिकाणावरून सुद्धा तुम्ही करू शकता. अगदी तुम्ही इथे फिल्टर लावला मुंबई कॉलेजचा, तरी मुंबई कॉलेजचे सुद्धा तुम्हाला इथे इथे दिसणार आहेत. महाराष्ट्रातले मधले कॉलेजसुद्धा तुम्हाला इथे दिसणार आहे. जो जो 578 कॉलेज आहेत, कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन इथून करू शकता. इथं माय कॉलेज सेटिंग आहे, तुम्हाला कुठलं कॉलेज पाहिजे त्याचं इथं बघा, एडिट करून तुम्ही करू शकता पाहिजे असं. इथं सिलेक्ट कंट्री, इथं सिलेक्ट कंट्री म्हटलं ना, इथं तुम्ही बाबा इंडिया टाकलात. हां, दुसरी कंट्री कुठली टाकलं, समजा तुम्हाला कुठे शिकायचं दुसरं तर ऑस्ट्रेलियामध्ये शिकायचं, तिथे टाकू शकता. स्टेट इथं महाराष्ट्र टाकतो मी. हां, आणि सिटी शक्यतो मुंबई टाकून ठेवूया आपण. तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठले पण टाकू शकता, काय प्रॉब्लेम नाही. ऑस्ट्रेलियामधल्या सिटी दिल्या इथं बघा, वेस्ट ऑस्ट्रे वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, नॉर्थन ऑस्ट्रेलिया, साऊथ ऑस्ट्रेलिया, क्विन्सलंड वगैरे बरेच दिलेत. तुम्ही कुठले न्यू साऊथ वेल्स घेऊया आपण, त्यातले सिटी पण दिलेत बघा वेगवेगळ्या. कुठले पण घ्या इथलं, आता मला सगळ्या सिटी त्यातल्या माहीत नाहीत, पण मी इथलं सिटी ज्या आहेत मला माहिती असलेली सिटी बघूया आहे काय त्यात. नॉर्थ सिडनी घेऊया, हे सिटी मेन निवडलेत. आणि मला कोर्स कसे करायचे आहेत, तर 3-4 इयर डिग्री कोर्सेस आफ्टर क्लास 12 करायचं आहे, किंवा 6 मंथ 2-3 इयर डिप्लोमा कोर्स करायचे आहेत 10वीनंतर 12वीत. जे कुठले ते करायचे ना ते मी इथून निवडू शकतो. हां, पण इथं डिग्री बेस करिअर येणार नाही, डिप्लोमा बेस करिअर येते, म्हणून मी डिग्री बेस करिअर घेतो. आणि मग त्याच्यातनं तुम्हाला मी सांगितलं मग अशी, मी कुठलं घेतलं होतं, मास कम्युनिकेशन घेतलं होतं, नाही का नाही, पत्रकारिता, मास कम्युनिकेशन एक घेतो आणि जर्नलिझम घेतो, आणि मग अशी ते मी निवडलं होतं म्हणून घेतोय. तुम्ही यातलं कुठलंही घेऊ शकता, कुठलंही बघू शकता. मला भाषा कुठली पाहिजे, मराठी, आणि सेव चेंजेस करतो. आता बघा, सरासरी मला इथे त्याच पद्धतीचे कॉलेज मला इथे बघायला भेटले बघा. इथे हे बघा, मॅनेजमेंट महाराष्ट्र नवी मुंबईमधले प्रायव्हेट कॉलेज आहे का, इथे नवी मुंबईमधले सगळे प्रायव्हेट. मला गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे, समजा मी तर गव्हर्नमेंटवर क्लिक करतो, मला गव्हर्नमेंट कॉलेज दिसतील नाही का. मला नवी मुंबई नको आहे, मी टिक काढून टाकतो, मग अशी मी केलं होतं बघा, नवी मुंबई काढून टाकतो. इथं कॉलेज येत आहेत का, आता नवी मुंबई म्हटल्यानंतर येत नाही आहेत, पण चला ठीक आहे, मी महाराष्ट्र काढून टाकतो. ओके, म्हणजे एक तरी सिटी तुम्हाला तिथं निवडावीच लागणार हे दिसत आहे. सर्च स्टेट महाराष्ट्र, इथे सुद्धा तुम्ही ती करू शकता. आणि सिटी कुठली पाहिजे मला, चला पुण्याचे बघूया आपण, आपल्याला पुणे जवळ आहे म्हणून पुण्याचे जरा सिटी सर्च करूया. पुणे इथे का बघूया आपण, इथं आहे पुणे, हवेली पुणे आहे, दोन्ही सुद्धा निवडू शकता तुम्ही. हे बघा इथे पुणे झाल्या सगळे, नाही का, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड ते आलेले आहेत बघा इथे, कुठं पुण्याचे आहेत, गव्हर्नमेंटच आहेत. महात्मा फुले माध्यमिक पुणे आलं आहे बघा, भरपूर आहे सर त्याच्या. आणि पुन्हा एकदा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर व्ह्यू मोरवर तुम्ही ज्यावेळी क्लिक करता ना, किंवा त्या कॉलेजवर पुणे क्लिक करता, त्यावेळेला तुम्हाला अजून त्याच्याबद्दलची माहिती मिळते बघा, त्या इन्स्टिट्यूटबद्दल. त्या डायरेक्ट तुम्ही त्या वेबसाईटवर जाता, ते कॉलेज कसं आहे, त्या कॉलेजमधले बघा कोणाची त्याला ही आहे मान्यता आहे, UGC अप्रूव्ड बघा, रँकिंग 55 आहे. त्यानंतर इथे तिथे दिले बघा, किती प्रोग्राम लेवल कोणती आहे, फॅकल्टी बोर्ड कुठलं आहे, स्पेशलायझेशन कुठलं आहे, त्याला सुपर स्पेशलायझेशन कुठलं आहे, त्याला किती वर्ष लागतात, त्याचे फुल टाईम आहे की पार्ट टाईम आहे, त्याचे पुन्हा बघा डिटेल्समध्ये तुम्हाला इथे बघायला भेटतात. इतकी जबरदस्त माहितीचा स्रोत आहे इथे, की तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही इथे हे करू शकता. बघा इथं बघा, जनरल इन्फॉर्मेशन सगळी दिली आहे,
त्यानंतर त्याचे लागणार तुम्हाला जे क्रायटेरिया लागतो की का त्यासाठी काय लागणार आहे ते सगळं दिलेलं आहे इथे मध्ये बघा. इथे दिले सब्जेक्ट कुठले कुठले, एंट्रन्स एक्झाम दिलेली आहे, हां ॲडमिशन्स दिले आहेत, आणि लागणारा खर्च दिला आहे. खर्च तुम्हाला जरी किती जरी लागला, कमीत कमी खर्च दिला आहे बघा, ट्युशन फी ट्यूटर फी, तरी तुम्हाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही स्कॉलरशिपच्या माध्यमातून ती मिळवू शकता आणि इथून तुम्ही ते अप्लाय करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही कॉलेजसुद्धा निवडू शकता, बरोबर आहे. त्यासाठी आणि मी तुम्हाला सांगितलं की कॉलेज म्हणजे फक्त भारतातील नव्हे, जगातले जवळ 16 देशातले कुठल्याही कॉलेजातलं तुम्ही इथून ॲडमिशन घेऊ शकता. आता यासाठी प्रवेश परीक्षा ज्या आहेत ना, त्यासुद्धा तुम्ही इथून शोधू शकता. त्याला तुम्ही ज्यावेळी क्लिक करता प्रवेश परीक्षा करणं, एंट्रन्स एक्झाम कुठल्या कुठल्या चालू आहे सध्या, त्यासुद्धा इथे तुम्हाला डिटेल्स येतात. हे बघा जी पी जैनची सध्या अनाउन्समेंट आहे, हां प्रवेश परीक्षा बघतोय आपण. या ज्या ग्रीनमध्ये दिसत आहेत ना, त्या अनाउन्समेंट आहेत. इथे सध्या तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. एवढ्या सगळ्याच परीक्षेत सध्या हे बघा सॅट सब्जेक्ट टेस्ट आहे देवश, या सगळ्या प्रवेश परीक्षेत त्याला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता किंवा त्याचा फॉर्म भरू शकता. आपण एस बी जैन बघूया, त्याचा ज्यावेळी तुम्ही बघता त्यावेळी त्याची पुन्हा जनरल इन्फॉर्मेशन दिले बघा, आणि त्याची ती माहिती वाचायची. जर तुम्हाला इंग्रजी इतकंसं जमत नसेल तर गुगल ट्रान्सलेटरचा वापर करा. गुगल ट्रान्सलेटरने तुम्ही संपूर्ण याची माहिती समजून घेऊ शकता. ॲप्लिकेशन प्रोसिजर बघा, इथं क्लिक एअर म्हटलं ना बघा, इथं क्लिक केलं की तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म ओपन करता. त्याला कुठली ॲप्लिकेशन फी नाही आहे बघा, इथे तुम्हाला आता ॲप्लिकेशन फी ईमेल वगैरे काय लागणार आहे बघा, इथे म्हटलं बघा है ना. तर इथे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर म्हणजे पहिल्यांदा त्याचे क्रायटेरिया आहेत त्या वाचून घ्या. कंटिन्यू म्हणा, कंटिन्यू म्हटलं की तुम्हाला इथं ॲप्लिकेशन ओपन होईल, ते तुम्ही हेड टू सबमिट करू शकता. अगदी साधं आणि सोपं आहे. या पद्धतीने तुम्ही इथली प्रवेश परीक्षासुद्धा देऊ शकता. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही परीक्षा ज्या आहेत ना, प्रवेश परीक्षा, त्या शोधू शकता. स्कॉलरशिपला तुम्हाला मी म्हटलं की आता याच्यासाठी स्कॉलरशिप कोणकोणते आहेत, ते कसे शोधायचे हे तुम्हाला मी सांगितलं, आणि याच्यामध्ये नोकरीच्या संधी कोणकोणते आहेत त्यासुद्धा आपल्या याच्यामध्ये मिळतात. तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी बघा, नोकरीच्या संधी ज्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला इथे दिलेत बघा. नोकरी संधी दिलेत का, आवश्यक क्षमता दिली आहेत, कोणकोणते लागतात, व्यक्तिमत्व गुणधर्म दिलेत, म्हणजे तुम्ही नेहमी तुमच्या दैनंदिन जीवनात आणि उपक्रमात संघटित आहात, नेहमी गोष्टी बदल तुम्ही बदल सावधगिरी बाळगा, सगळं दिलं आहे. कौशल्य कुठले कुठलं प्राप्त होतात, ज्ञान कुठलं कुठलं प्राप्त होतं, उत्पन्न काय, मग अशी तुम्हाला मी सांगितलं की सुरुवातीला तुम्हाला किती उत्पन्न मिळू शकेल, नंतर ते उत्पन्न कसं वाढेल, सगळं मी मगाशी तुम्हाला सांगितलं बघा. मध्यम स्तरला किती उत्पन्न होईल, उच्च स्तरला किती उत्पन्न आहे, हे सगळं दिलं आहे. म्हणजे तुम्ही नुसती एंट्री केली हे शिकून, तरी तुम्हाला 12 ते 20 हजार रुपये कोणीही देणार. ज्यावेळी तुम्ही त्याचे थोडासा अनुभव प्राप्त करता, त्यावेळी 30 ते 70 हजार रुपये महिन्याला तुम्हाला कोणीही देणार. आणि ज्यावेळी तुम्ही त्याच्यात बराच काळ घालवता, त्यावेळी 50 हजार ते 2 लाख आणि अगदी उच्च स्तरावर 1 लाख ते 25 लाखापर्यंत सुद्धा मानधन तुम्हाला इथे मिळून जातं. बघ इथे म्हटलं बघा, 2 ते 3 वर्षामध्ये स्टाफ रिपोर्टर सुद्धा तुम्हाला बनता येतं. भविष्यात संभावना दिल्या आहेत, हे का नाही, खूप संभावना त्याच्यामध्ये दिल्या. अच्छा ह्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता, म्हणजे माहिती सगळी मिळू शकता ह्या ह्याच्यामध्ये काय भरपूर अशी माहिती आहे. मी फक्त एक मेन करिअर घेतलं होतं बघा, जर्नलिस्ट पत्रकारिता हे मी मेन करिअर घेतलं होतं, माफ करा कम्युनिकेशन हे मी मेन करिअर घेतलं होतं, आणि त्याच्यातलं मी हे जर्नलिस्ट पत्रकारिता इलेक्ट्रॉनिक मीडिया हे स्पेशलायझेशन घेतलं होतं. पुन्हा त्याच्यातलं सब स्पेशलायझेशन स्पेशल भरपूर काय 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 माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. तर याच्यामधले आवश्यक क्षमता वगैरे आपण सगळं बघितलं. याच्यामध्ये कोणकोण सध्या प्रसिद्ध व्यक्ती आहेत, श्वेता सिंग आहे, बरका दत्त आहेत, हे सगळे दिलेत बघा. म्हणजे भरपूर लोक आहेत प्रसिद्ध आहेत, ही लोक महिन्याला अगदी 20-25 लाख रुपये सुद्धा कमवतात, आणि ते स्वतःच्या कौशल्यावर आधारित. असं पोर्टल आपल्याला बघायचं आहे, सर्व विद्यार्थ्यांनी ते बघणं खूप गरजेचं आहे. ते पोर्टल तुम्ही इथून सुद्धा बघू शकता. म्हणजे समजा करिअर बदलायचं तुम्हाला,
वोकेशनल करिअर काय बघितलं बघायचंय तुम्हाला, आय टी वगैरे याच्यामध्ये हे करायचे, सर्व्हिसेसमध्ये काम करायचं, तुम्ही इथून करिअर निवडू शकता. कम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, जिओ फार्मास्ट, भौगोलिक माहिती सहाय्यक वगैरे वगैरे, असं बरंच आहे. मला एक करिअर तुम्हाला मी आता पुढे नंतर सगळे दाखवणारच आहे. प्रोफेशनल करिअरमध्ये समजा तुम्ही अगदी ग्रामीण भागातले मुलं आहात आणि तुम्हाला अगदी शेती संदर्भात तुम्हाला हे पाहिजे, माहिती पाहिजे, तर तुम्हाला मी इथून दाखवतो. डॅशबोर्डला जातो मी, इथून बघा डॅशबोर्ड आहे. डॅशबोर्डला तुम्ही क्लिक केलं की तुम्ही डॅशबोर्डला जाता आणि करिअरविषयी अधिक माहिती मिळवायला ज्यावेळी तुम्ही क्लिक करता त्यावेळेला तुम्हाला इथे तुमचे प्रोफेशनल करिअर आणि ओकेशनल करिअर असे दोन्ही करिअर भेटतात. आणि मला ॲग्रिकल्चर अँड फूड सायन्स हे करायचं आहे आणि त्यातूनही मला ह्याच्यामध्ये सॉइल सायंटिस्ट म्हणून आहे ते बघायचं आहे. म्हणजे अगदी बघा, विचार करा, एक साधा आणि सोपं ॲग्रिकल्चरमधलं आहे पण त्याला शिक्षण बघा काय काय लागतं. ते माती परीक्षण करतो ना पीक येण्यासाठी, तर ते माती परीक्षण करायचं असेल तर त्यासाठी मला काय काय आवश्यक आहे तर ते दिले बघा. हे सर्व कशाबद्दल हे तुम्हाला माहिती बघा. पॅडॉलॉजी स्पेशलायझेशन आहे त्याच्यामधला, एडफॉलॉजीमध्ये आणि सॉइल फिजिक्समध्ये, सॉइल केमिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्ही करिअर करू शकता. हे काय करावं लागणार आहे तुम्हाला, कोणत्याही विषयाचं येतं 10वी सायन्स शाखेतून, सायन्स शाखा का महत्त्व आहे, फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी 11वी 12वी होणं गरजेचं आहे, BSc होणं गरजेचं आहे, ॲग्रिकल्चर सायन्स बॉटनी याच्यामधून. आणि नंतर इथं सगळं दिलं गेलं बघा करिअरच्या वाटा, तुम्हाला किती खर्च येतो, कमीत कमी 40,000 आणि जास्तीत जास्त जवळजवळ 6 लाख रुपये. स्कॉलरशिप याला कुठल्या कुठल्या ते तुम्ही नंतर बघू शकता. पण ज्यावेळी तुम्ही हे सर्व करता त्यावेळेला तुम्हाला सुरुवातीलाच 25,000 रुपये एंट्री लेवलला, 25 ते 60,000 रुपये, आणि हाय लेवलला तुम्हाला 1,80,000 ते जवळजवळ 2,50,000-2.5 लाख रुपयेसुद्धा तुम्हाला ह्या ह्याच्यामध्ये करिअर करूनसुद्धा तुम्हाला मिळवता येतात. त्यासाठी लागणारे त्यासाठी कॉलेज कोणकोणते आहेत, त्यासाठी प्रवेश परीक्षा कोणकोणते आहेत, त्यासाठी स्कॉलरशिप आपल्याला कोण देऊ शकतं, नोकरीच्या संधी कुठे आहेत आणि आवश्यक क्षमता कुठे आहेत, हे सर्व तुम्ही इथूनसुद्धा बघू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला माहिती घ्यायची, यासाठी तुम्हाला भेट द्यायचेत, ती भेट द्यायची तुम्हाला www.mahakareerportal.com वर, या ठिकाणी तुम्हाला भेट द्यायची आहे. तर मी इथून आता सध्या लॉगआउट करतो. मला तुम्हाला एवढं सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या. तत्पूर्वी मला अजून एक गोष्ट सांगायची, तुम्हाला समजा पोर्टल नाही सापडलं तिथे कुठेच, नाही समजा क्लिक झालं तर तुम्हाला दुसरा एक पर्याय सांगतो. तुम्हाला इथे बघा, एक महाकरिअर पोर्टल सर्च करा, इथे तुम्हाला दिसेल बघा महाकरिअर पोर्टल स्टँडर्ड 9 to 10 असं दिसेल. तर त्याच्यामध्ये एक PDF फाईल ओपन होते आणि ह्या PDF फाईलमध्ये एक वेबसाईट आहे mahakareerportal.com, याच्यावर क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्ही त्या पोर्टलवर जाता. चला तर मग पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटणावर क्लिक करा, तरच तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबवर भेटतील आणि तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील. यासाठी बेल आयकॉन बटणावर नक्कीच क्लिक करा. आणि सरळ IDचा जो व्हिडिओ आहे, स्कूल लॉग इन कसे करावे, तो व्हिडिओ आता तुमच्यासमोर इथे आलेलाच आहे. धन्यवाद.